अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत ही 31 जुलैपर्यंत असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीक विमा उतरवावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे। त्याचबरोबर मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला असून याही वेळेस त्यांनी पीक विमा काढावा असे ते म्हणाले। तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना यातील त्रुटी दुरुस्त करण्याकरिता 23 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यासंदर्भात काही अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी स्थानिक तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे संपर्क साधून निर्धारित कालावधीत त्रुटी दुरुस्त करून घेण्याचेही ते जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना म्हणाले। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 व रब्बी हंगाम 2020-21 संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत नैसर्गिक आपत्ती, कीड व्यवस्थापन आणि कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे। आपण बघितलं मागच्या वर्षी आपल्या संपूर्ण राज्यात अतिप्रमाणात पाऊस झाल्यामुळे कापूस पिकासोबतच इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। त्यामुळे जे सर्व विमाधारक असतील त्या सर्वांना सरसकट शासनाने विमा जाहीर केलेला आहे। आपल्या जामनेर तालुक्यात कापसासाठी 14,789 शेतकऱ्यांना विमा हा मंजूर झालेला आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांना मी कृषी विभागामार्फत व तालुका कृषी अधिकारी कार्यालय जामनेर मार्फत आवाहन करतो व सर्वांनी प्रधानमंत्री कृषी पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवा, जेणेकरून नैसर्गिक आपत्तीपासून आपल्या पिकांना एक आर्थिक स्थैर्य अबाधित राहील। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असून योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर कर्ज मंजूर केलेल्या बँकेत देणे आवश्यक आहे। आतापर्यंत ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही बंधनकारक होती, पण चालू वर्षापासून त्यांनी ही योजना ऐच्छिक स्वरूपात केलेली आहे। तरी विमा काढण्याची अंतिम दिनांक हा 31 जुलै आहे। सर्व शेतकरी बांधवांनी CSE सेंटरवर जाऊन आपला विमा हा काढायचा आहे। जळगाव जिल्ह्याकरता विमा कंपनी आहे भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या कंपनीमार्फत आपल्या पात्र विमाधारक लाभार्थ्यांना विमा हा मंजूर करण्यात येईल। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजना संदर्भात दिनांक 23 जुलै ते 5 ऑगस्ट 2020 या 15 वड्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। गेल्या वर्षी नोंदणी झालेला काही शेतकऱ्यांना माहितीमध्ये त्रुटी असल्यामुळे लाभ प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे। तसेच काही शेतकरी अजूनही योजनेसाठी पात्र असण्याची शक्यता आहे। तरी माहितीमध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी व नवीन नोंदणी करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे कृषी सहाय्यक, तलाठी किंवा ग्रामसेवक यांना सादर करून योजनेचा लाभ घ्यावा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।